आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी. काल एक बोट बुडालेली होती भीमा नदीपात्रामध्ये आणि उजनी धरणामध्ये ही बुडालेली बोट सापडलेली आहे. जवळपास 35 फूट खोल पाण्यामध्ये ही बोट सापडली. कालपासूनच शोधमोहीम सुरू करण्यात आलेली होती. बोटीमधले 6 च्या 6 प्रवासी दगावल्याची भीती सुद्धा सध्या व्यक्त होती आहे. सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत. सुनील, शोधकार्यादरम्यान नेमकं काय काय सापडलंय, काय माहिती पथकाकडनं दिली जाते? एनडीआरएफची टीम आज पहाटेपासून त्या उजनी जलाशयात शोध मोहीम करत आहे. या वेळेला आता थोड्या वेळापूर्वी काळाशीपासून थोड्या अंतरावर 35 फूट खोल पाण्यामध्ये जी कालची बोट होती ती बुडालेली बोट सापडलेली आहे. मात्र जे प्रवासी त्यात बुडालेले, 2 लहान मुलं आहेत, 1 महिला आहे आणि 3 पुरुष आहेत, यातला कोणाचाही पत्ता लागलेला नाहीये. अजूनही एनडीआरएफ शोधते. त्यांचं साहित्य मिळालेले, काल रात्रीच त्यांचे पर्स, लहान मुलांचे जे बूट चपला वगैरे होते ते काल सापडल्या होत्या स्थानिक मच्छीमारांना. पण त्यात जे बुडाले होते त्यातला एकाचाही शोध अजून लागलेला नाहीये. आता मोठ्या प्रमाणात राजकीय मंडळी तिथे भेट द्यायला लागलेत, स्थानिकही मदत करतायत आणि शोध मोहीम चालू आहे. मात्र अजूनही एकही यातून बुडालेले प्रवाशाची माहिती हाती लागलेली नाहीये. ज्ञानदा, हे सर्वजण कोण होते? जी व्यक्ती स्वतःचा बचाव करून बाहेर येण्यात यशस्वी ठरली त्यांनी नेमकी काय माहिती दिली? ज्ञानदा, काल संध्याकाळी 6-साडेसहाच्या दरम्यान कुगाव येथील आणि झरे असे डोंगरे आणि जाधव परिवार आहे, त्यांच्या एका पाहुण्याचं नदी म्हणजे इंदापूर तालुक्यामधल्या आजोती इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. म्हणून हे जाधव दाम्पत्य, त्यांची 2 लहान मुलं, डोंगरे नावाचे एक PS आहे, त्यांचा एक चुलत भाऊ म्हणजे तिथल्या आदिनाथ कारखान्याचे जे चेअरमन आहेत त्यांचा मुलगा आणि एक स्थानिक मच्छीमार म्हणजे जो बोट चालवत होता, असे 6-7 जण निघाले होते. ज्या वेळेला हे बोट अगदी काळाशीच्या जवळ आली होती त्यावेळेला जो सोसाट्याचं वारं सुटलं आणि या वादळामुळं बोट कलंडायला लागली, लाटा वाढायला लागल्यावर या लोकांनी काय केलं, बोटीत लहान 2 मुलांना ठेवले आणि बाकीच्यांनी पाण्यात उतरून त्या बोट वाचवायचा प्रयत्न केला. पण मोठ्या लाटेमुळं ती बोटही उलटली आणि पाण्यात वाचलेले सर्वजण पाण्यात बुडाले गेले आणि एक राहुल डोंगरे नावाचा जो PSI होता तो कसा तरी पोहत पलीकडे काळाशीच्या टोकावर आला, तीरावर आला आणि तिथे त्यांनी स्थानिकांना सांगितलं की इथे इथं अशी बोट बुडाली आहे. मग स्थानिकांनी परत मदत कार्याला काल संध्याकाळपासून सुरुवात केली होती. मात्र रात्रीचा अंधार, पाऊस आणि वादळ यामुळे रात्री शोध मोहीम करता आली नाही. जवळपास आता या घटनेला 16 ते 17 तास उलटून गेलेले, त्यामुळे आता जे बुडाले त्यापैकी जिवंत कोण सापडणं याबाबत सगळ्यालाच भीती आहे, आशक्त आहे. त्यामुळे आहे त्यात कोण सापडतंय का ह्याचा शोध घेणं सुरू आहे. ज्ञानदा, धन्यवाद सुनील या सगळ्या माहितीबद्दल. तर बुडालेली बोट 35 फूट खोल पाण्यामध्ये सापडलेली आहे. भीमा नदी पात्रात ही बोट बुडालेली होती आणि 6 प्रवासी दगावल्याची भीती सध्या व्यक्त होती. आणि बातमी आहे पुण्याच्या अपघातासंदर्भातली. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता धक्कादायक बाब उजेडात येते. विशाल अग्रवाल याचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा